प्रकाश आंबेडकर यांचे विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेशी 4 दिवसापूर्वी युती झाली. माननीय उद्धवजी ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भावनात्मक संदर्भात घोषणा केली. नक्कीच प्राथमिक चर्चेमध्ये सध्या तरी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी चर्चा झालेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतले जे प्रमुख पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याविषयी अशा प्रकारची विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. विशेषतः माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक उत्तुंग नेते आहेत. ते समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार साहेब करू शकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरला. उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांची चर्चाही झाली की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये एकत्र काम करायचं आहे, किंवा जे काही पहिले भूतकाळातले मतभेद असतील ते आपल्याला दूर ठेवले पाहिजेत आणि आपण एक भक्कम आघाडी उभारायला. मला हा सल्ला उद्धव ठाकरे दिला तर मी मान्य. आत्ताची जी युती आमची आहे ती काही बेस टू क्लिअर केली होती की आत्ताची युती ही आमच्या सरळ शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची झालेली आहे. उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न चाललेले आहेत की त्यांचे जे दोन पार्टनर आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे दोन पार्टनर आहेत त्यांना ते कन्व्हिन्स करतात आहेत की वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आपण बरोबर घेतलं पाहिजे. आपण अपेक्षा धरू की त्यांच्या प्रयत्नाला यश येईल आपण असं अपेक्षा धरू. तर हे असा इतिहास तिथला असा रिपीट केला होता त्याच्यामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये काही नाही. आता आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणी घेत असेल तर त्याला मी काय करणार. बीजेपी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही थराला जाईल भांडणं लावण्यामध्ये मतभेद वाढवण्यामध्ये आणि त्यांचा असणारा हा एक फंडा आहे. त्यांच्या लक्षात त्यावेळेस येत की आपण सरळ सरळ जिंकत नाही. त्यावेळेस त्यांची असणारी एक पॉलिसी आहे कोण नेतृत्व मान्य करत नाही. तिघही वेगवेगळे पक्ष आहेत, इंडिपेंडेंट पक्ष आहेत, जॉईंट नेतृत्व जे आहे ते जॉईंट नेतृत्व तुम्हाला सरळ मान्य करावं लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोणाचं एकाचं नेतृत्वाचा इश्यू येतच नाही. प्रश्न राहिला त्याच्यामध्ये की अपेक्षा ज्या आहेत या अपेक्षा तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे. मी आता बोलणार नसाल माझ्या अंदाजानं अडचणच आहे. मग